बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. निवडणुकीच्या आखाड्यातून बारामतीमधून योगेंद्र पवार विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं कळत आहे आणि पहिल्याच यादीत योगेंद्र पवार यांचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे. श्रीनिवास पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली होती आणि या भेटीमध्ये उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर भेटीमध्ये याबाबत कुठलाही चर्चा झाली नसल्याचा योगेंद्र पवार यांनी दावा केलाय. मात्र बारामतीच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा अधिकृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे. योगेंद्र पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता बारामती जो पवारांचा गड आहे, पवारांचं नाव ज्याच्याशी जोडलं गेलेलं आहे, बारामती हे नाव आल्यानंतर पवार हे नाव येतच, अशा या बारामतीमधून आता योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून किंवा लोकसभेच्या निवडणुकी आधीपासून योगेंद्र पवार हे या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता बारामती ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत अजित पवार, मूळ राष्ट्रवादीकडून ते त्यावेळेला निवडून आलेले होते 2019 ला, मात्र यावेळेला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण उतरणार असा सवाल असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र या ठिकाणी उमेदवार निश्चित झाल्याचं कळत आहे. तर बारामतीमधून योगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याची माहिती आहे आणि पहिली यादी जी येईल राष्ट्रवादी SP ची त्याच्यामध्येच नाव घोषित केलं जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर येते आहे. दरम्यान पहिल्याच यादीमध्ये योगेंद्र पवार यांचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे. तर नुकतीच श्रीनिवास पवार आणि शरद पवार यांची भेट झाली होती दोन्ही बंधूंची आणि त्याच्यामध्ये योगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे. तर आता लवकरच त्यांचं नाव घोषित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. आता फक्त औपचारिकपणे योगेंद्र पवार यांचं नाव घोषित होणं बाकी आहे अशी माहिती समोर येते आहे. जवळपास त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय आणि आता त्यांच्या नावाची घोषणा कधी होणार ते बघावं लागणार आहे. दरम्यान सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार पहिल्याच यादीत हे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत. विकास, काय सांगाल, बारामती जो पवारांचा गड आहे, होम टाऊन आहे, त्या ठिकाणून ते आता त्यांचा दुसरा पुतण्या योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं कळतंय. काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच फरा, राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि कालपासून अखेर चर्चा सुरू झालेली आहे. कालच शरद पवारांची भेट घेण्यासाठी योगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार हे पुण्यामध्ये पोहोचले होते आणि यानंतर योगेंद्र पवारांचं नाव कुठेतरी फायनल झालंय, योगेंद्र पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले अशी माहिती सूत्रांकडून त्या ठिकाणी मिळते. कारण गेल्या काही दिवसापासून योगेंद्र पवार हे बारामती तालुक्यातील ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागांमध्ये फिरताना दिसत आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत, नागरिकांचे आभार मानताना दिसत आहेत. एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारामतीमध्ये शरद पवार गटातून योगेंद्र पवारांच्या नावांना पसंती मिळत असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि अनेक ठिकाणी बारामतीमध्ये विविध ठिकाणी योगेंद्र पवारांचे फिक्स असतील, भावी असतील अशा प्रकारचे बॅनर लागत होते आणि यानुसार आता मिळालेल्या आपल्याला माहितीनुसार योगेंद्र पवारांचं नाव बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे आणि यामध्ये आज जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरदचंद्र पवार पक्षाची जी यादी जाहीर होणार आहे या यादीमध्ये योगेंद्र पवारांच्या नावाची शक्यता वर्तवली जाते. कारण काल योगेंद्र पवारांचे वडील आणि श्रीनिवास पवार यांची शरद पवार यांची जी काही भेट झाली या भेटीत कुठेतरी या उमेदवारीबाबत बोलला असावं अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. मात्र योगेंद्र पवारांना या संदर्भात विचारला असता योगेंद्र पवारांनी जर मला उमेदवारी मिळाली तर ठीक आहे, मात्र बारामतीच्या उमेदवाराबाबत शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा जयंत पाटील असतील हेच अधिकृतपणे सांगतील असं वक्तव्य देखील योगेंद्र पवारांकडून करण्यात आलं होतं. एकंदरीत आज ही जी काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जी काही यादी जाहीर होणार आहे या उमेदवाराच्या पहिल्या यादीमध्ये योगेंद्र पवारांचं नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. बरं, निश्चितच विकास, याचाच अर्थ आता या वेळेला सुद्धा पवार कुटुंबातीलच एक व्यक्ती बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं दिसतंय. आता बारामतीकर कोणाला पसंती देतात, कोणाला कौल देतात तेही बघावं लागेल. या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.